महाराष्ट्राची मातीही गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना माफ करणार नाही असं संजय राऊत म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्यांनी जोर धरलाय याबाबत बोलताना फक्त मनसेच नाही तर एम आय एम मध्येही ते जाऊ शकतात असा टोलाही राऊतांनी लगावलाय रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केलाय शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की मी बाप काढला अशा चर्चा सुरू आहेत आत्ताच मी एक ट्वीट केलं आहे गुलाबराव पाटलांचं तुम्ही पहा त्या भाषणात ते स्वतःच बाब बदलण्याची भाषा करत आहेत जे लोक बाब बदलतात त्यांच्यासाठी त्या व्हिडिओमध्ये गुलाबराव पाटलांनी जे वक्तव्य केलं आहे ते खरंच मार्गदर्शक आहे गुवाहाटीमध्ये जे लोक बसलेत त्या सर्वांसाठी गुलाब पाटलाचं जे भाषण मी ट्वीट केलं आहे ते पाहण्यासारखं आहे लोक कसे आपला बाप बदलतात बेईमान होतात पक्षात खातात पितात मोठे होतात आणि आपला बाप बदलतात आम्ही बाप बदलणाऱ्यांपैकी नाही हे गुलाबराव आपल्या भाषणात म्हणाले आहेत जे लोक चाळीस वर्ष पक्षात राहतात आणि त्यानंतर पक्ष सोडतात त्यांचा आत्मा मेलाय मग काय हे शब्द राम मनोहर लोहिया यांचे आहे पाच साल इंतजार नाही करती हे देखील राम मनोहर लोहिया यांचं महत्वाचं वक्तव्य हे शब्द नवे नाहीत महाराष्ट्र आणि देशासाठी पण समजून घ्या तुमची बुद्धी आहे ती कुंठीत आहे तुमचा संपर्क तुटलाय समाजाशी लोकांशी महाराष्ट्राशी त्यामुळेच तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य करताय मी कोणाच्याच आत्म्याला आणि भावनांना ठेस पोहोचवलेली नाहीये मी फक्त सत्य बोलतोय तुमचा आत्मा मेला आहे म्हणून तुम्ही जिवंत मुर्दे बनलात असं संजय राऊतांनी म्हंटल जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डब्ल्यू